करंजीत युवतींनी केली महिला स्वच्छता गृहांची मागणी। 3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त संविधान परिवाराच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे शहरामध्ये स्त्रियांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता गृहांची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये इचलकरंजी शहराची लोकसंख्या साधारणपणे 4 लाख इतकी आहे। शहरात प्रामुख्याने व्यापारी वर्ग व वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगार वर्ग व त्यांचे कुटुंबीय यांची लोकसंख्या अधिक आहे। शिवाय शहराच्या आसपासच्या तारदाळ, खोतवाडी, रुई, चंदूर, कबनूर, कोरोची व इतर छोट्या गावातून महिला व मुली शिक्षण व कामासाठी रोजच शहरामध्ये येत असतात। हे सारे लक्षात घेता शहरामध्ये विविध भागात प्रामुख्याने गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी स्त्रियांसाठी सुसज्ज अवस्थेतील स्वच्छता गृह असण्याची प्रचंड गरज आहे। याचा विचार करून शासनाच्या वतीने युद्ध पातळीवर याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊन शहरामध्ये विविध ठिकाणी लवकरात लवकर स्त्रियांसाठी सर्व सोयीयुक्त सुसज्ज अशी स्वच्छता गृहांची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी विभावरी नकाते, स्नेहल माळी, रुचिता पाटील, शिवानी नागराळे, उषा कोष्टी, रिनिशा पाटील, राधिका शर्मा, सुभाग्या कोटगी, वैभवी आढाव, सनोपोर नायकवडी तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनायक चव्हाण, विनायक जावळे, राष्ट्रसेवा दलाचे शरद वास्कर, विवेक वाहिनीचे पवन होदलूर, छात्र भारतीचे रोहित दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।